नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो एक सुंदर छोटंसं गाव असतं त्या गावामध्ये म्हणजे सर्व गुन्ह्या गुणिंद राहतात सर्व शेत शेतकरी बांधव त्या ठिकाणचे त्यांना चांगलं उत्पन्न होतं चांगल्या प्रकारचं चा प्रगतीपर ते गाव असतं त्या गावामध्ये दरवर्षी पंढरपूरला ती दिंडी नेतात तर ही दिंडी नेल्या नेल्यानंतर एक दिवस तो पाटलांचा मुलगा जो असतो ते पाटील असतात त्या गावचे तो पाटलाचा मुलगा त्यांना म्हणतो बाबा म्हणे तुम्ही विठ्ठलाची भक्ती करता आपलं गाव सगळं त्या विठ्ठल मंदिरात दर्शन घ्यायला जातं परंतु आपल्या गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर नाही आहे तरी आपलं आपल्या शेतामध्ये एक विठ्ठलाचं मंदिर बांधावं हो, असं मला वाटते म्हणे पाटलांनी त्या मुलाच्या गोष्टीचा त्या ठिकाणी ती स्वीकार करतात अरे हो म्हणे गड्या बरोबर आहे आपण आपल्या गावात मंदिर नसल्यामुळेच आपण दरवर्षी पंढरपूरला जातो पण आपण जर गावात मंदिर केलं तर आपण हरिपाठ वगैरे हे असे कार्यक्रम या ठिकाणी किंवा रोज नमस्कार करायला आपला पांडुरंगाला नमस्कार करायला मिळेल तर काय होतं मित्रांनो पाटील गावाच्या सर्व लोकांची सभा बोलवतात आणि सभेमध्ये त्यांचं हे जे मनोगत आहे हे, हे त्या ठिकाणी व्यक्त करतात की आपल्याला एक मंदिर बांधायचं आणि गावकरीसुद्धा त्यावेळेस अतिशय हर्षभरीत होऊन जातात त्या की त्यांनाही वाटतं की नाही एक चांगली गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितली आपण वर्गणी करूया आणि या कामाला सुरुवात करूया सर्व मिळून सर्वानुमते या ठिकाणी ही गोष्ट पारित होते तर त्या ठिकाणी मग ठरतं की मग विठ्ठलाची मूर्ती कुठून आणायची तर एक बुजुर्ग नागरिक त्या ठिकाणी म्हातारा असतो ते म्हणतात की पाटील म्हणे मंदिर आपल्या गावचं देव आपलाच असणार आहे त्यामुळं जी मंदिरात विठ्ठलाची मूर्ती बसवायची तर ही विठ्ठलाची मूर्ती आपल्याच गावातील जो दगडाचा वापर करून आपल्याला तयार करायची थी। ठीक आहे यावर सर्व मिळून एकमत ठरतं आणि दूरच्या गावचा एक जो चांगला कारागीर असतो त्याला आमंत्रित करण्यात येतं त्या कारागिराला आमंत्रित केल्यानंतर त्या गावात जी दगड असतात नदीच्या काठी खूप मोठमोठी मुट पाषाण त्या ठिकाणी असतात ते पाषाण त्या कारागिराला ते दाखवतात तर ते मग पाषाणाचा मूर्तिकार जो आहे तो म्हणे ठीक आहे हे पाषाण चालतील म्हणे परंतु मला या पाषाणाची परीक्षा घ्यावी लागेल मग परीक्षा घ्यायची म्हणजे काय तर त्या कारागिरासोबत छन्नी आणि हातोडा असतो मित्रांनो ते त्यातला एक मोठी पाषाण ते उचलतात त्या ठिकाणी तो दगड आणि त्या दगडाला ते कारागीर त्या ठिकाणी ठोकायला सुरुवात करतो म्हणजे ब हा दगड नरम आहे यानं मूर्ती घडती किंवा नाही याची तो परीक्षा त्या पाहत असतो ते ठोकत असताना तो, तो दगड त्या कारागिराशी बोलू लागतो तो दगड म्हणतो अरे बापरे अरे बापरे नको नको मला देव नाही व्हायचं म्हणे ब तुम्ही माझी काही परीक्षा घेऊ नका तो दगड कोणाला बोलला कारागिराला की तुम्ही मला छन्नीचे घाव घालू नका मला देव देव देवळातला देव व्हायचं नाही मी इथेच नदीवर पडलेला यातच मला आनंद आहे ठीक आहे मग कारागिरालासुद्धा त्या दगडाची दया येते आणि कारागीर म्हणतो ठीक आहे बाबा मी दुसरा दगड शोधतो आणि कारागीर मग काय होतो तिथे जो ढेक पडलेला असतो त्यातला दुसरा दगड घेतो मोठा आणि त्या दगडाला तो छन्नी हातोड्याने ठोकायला सुरुवात करतो आणि तोही दगड नरम असतो तर काय होतं त्या दगडाचं सिलेक्शन मग तो कारागीर मूर्ती बनवण्यासाठी करतो जो आधीचा रडणारा दगड होता तो दगड तसाच तिथे पडून राहतो मग त्या दगडापासून एक दुसरा जो दगड घेतला त्यापासून एक सुंदर पांडुरंगाची मूर्ती तो कारागीर तयार करतो आणि तोपर्यंत तिकडे मंदिराचं बांधकामसुद्धा चालू असतं अशा प्रकारे काही दिवस निघून जातात आणि दिवस निघून गेल्यानंतर ती मूर्ती त्या ठिकाणी तयार होते त्या मूर्तीची स्थापना होते आणि ते मंदिर त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर गावकरी उभं करतात त्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर काही दिवसांनी तो जो कारागीर असतो मूर्ती घडवणारा तो पुन्हा त्या गावात येतो तो गावात आल्यावर त्याला वाटतं चला मूर्ती आपल्या आहे पहिले आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ म्हणून हा कारागीर त्या मंदिराकडे निघतो तर त्या मंदिराजवळ आल्यानंतर जसा कारागीर मंदिराची पहिली पायरी चढतो तो त्याचा पाय त्या पायरीवर ठेवतो हो त्याचबरोबर त्या दगडातून असा कन्ह्याचा आवाज त्याला येतो अरे बापरे कारागिराचं लक्ष जातं अरे हा तर दगड बोलायला लागला मग त्याच्या लक्षात येते की अरे हो हा तो दगड होता की ज्यावेळेस त्याला त्या दगडाने मूर्ती व्हायचं नाही म्हटलं तर पहा मित्रांनो तो दगड जो होता तो गावकऱ्यांनी कशाला लावला होता त्या ठिकाणी पायरीला आणि प्रत्येक जाणारा येणारा व्यक्ती त्या पायरीच्या त्या दगडावर पाय ठेवून जायचा व त्याचा त्रास त्या दगडाला व्हायचा आणि त्या दगडाला इतका पश्चाताप झाला होत होता की तो दगड त्या कारागिराला होतो म्हणे माऊली तुमचं मी त्या दिवशी ऐकलो असतो आणि थोडा जर मी त्रास सहन केला असता छन्नी हातोड्याचा तर आज देव म्हणून मी त्या मंदिरात बसलो असतो मित्रांनो तर हे लक्षात आलं की या ठिकाणी ही कथा सांगण्याचा सा उद्देश असा आहे की बरेच आपण एन टी एच व्हिडिओ या ठिकाणी माझ्या चॅनलवरून पाहत आहात सायन्स हांगर चॅनलवरून पाहतात मॅथ हां मॅथ हंगर चॅनलहून पाहतात तर ते हे व्हिडिओ पाहत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया येतात सर परीक्षा कधी होणार खूप कठीण असते का खूप किचकट असते का दुसरा अभ्यासक्रम येतो का तर लक्षात घ्या कुठलंही आपल्याला जर समजा देवपण प्राप्त करायचं असेल कुठलंही यश जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला छन्नी हातोड्याचे घाव सोचावे लागतील म्हणजेच काय आपल्याला अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला या ठिकाणी करावे लागेल त्यावेळेस तुम्हाला देवपराण प्राप्त होईल म्हणून मित्रांनो मला या तुमच्या ज्या कमेंट्स मिळायच्या त्या कमेंट्सवरून ही कथा सुचली की ही कथा नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी असेल तर लक्षात घ्या की आपण नियमित अभ्यास करा सतत प्रयत्न करा यश मिळ मिळणं न मिळणं हे आपल्या हातात नसतं परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि टाकीचे खाव सहन करायची सवय ठेवा यश नक्कीच तुमच्या पदरात पडला पडल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो मुद्दाहून मित्राहो ही कथा सांगण्याचा उद्देश हाच होता आणि हा व्हिडिओ यासाठीच मी या ठिकाणी तयार केला आहे ही जर कथा आपल्याला आवडली असल्यास या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद